एक वागून ते अशा बेडर गिरीने वाजत होते म्हणूनच आपल्या हातात ती ताकद आली. खरं त्यावेळी काही माहीत नव्हते. मी नाटकं 400 प्रयोग कट्यारचे वाजवले, 350 प्रयोग मत्स्यगंधा वाजवले, शिवाय नाट्यसंगीताचे प्रोग्राम 14 जणांबरोबर एकटा, प्रत्येकाला 3 ते 4 गाणे, वंशमोर वेगळं, आणि गाणारे प्रसाद सावकार, अभिषेकी, वसंतराव, त्याच्यानंतर रजनी जोशी, रामदास कामत, प्रभुदेव सरदार, असे करून 14 जण होते. म्हणजे ह्याच्यातनं म्हणजे ह्याच्यातून काय झालं, भरपूर शिकायला मिळालं. आणि मला वाटतं गुरूंचा जो वरद असतो, मगाशी आपण गुरूंच्या संदर्भात बोललो, किंवा गुरूंचा जो वरद असतो, गुरु आपल्याकडनं काय करवून घेतो, शिक्षक आणि गुरुमधला हा जो फरक विशेषत संगीत क्षेत्रामध्ये जाणवतो, की शिक्षक वेगळा आणि गुरु वेगळा. संगीत क्षेत्रामध्ये गुरु असल्याशिवाय आपला तरुणोपाय नाही असं प्रत्येक शिष्य म्हणतो. याचं कारण आत्ता आपण ऐकलं की गुरु शिष्य आला नाही की घरी जाणारा गुरु असतो, आणि शिक्षक आला नाही तर फीचं काय होणार याचा विचार करणारा शिक्षक असतो. आणि सांगायचं कारण म्हणजे महिनाभर त्यांनी करून घेतलं, पण महिनाभर मला ते जेवायला घालत होत. क्या बात. म्हणजे तो मनुष्य अतिशय मनाने चांगला होतो, आपल्याला जरा वाईट लागतं, त्यांना शिक्षा पडते ना. कधी असा रियाज करण्याची पद्धत नाही. पण मला वाटतं प्रत्येक शिष्याच्या मनात कधीतरी गुरुविषयी असं वाटतं की मलाच फक्त एवढा त्रास देतात, बाकीच्यांचे एवढं गोड वागतात, माझ्याशी इतकं कडक का वागतात. तर मला वाटतं त्याचा नंतर हे घातल्यानंतर सुद्धा जो तिरकीट येत होता त्याच्यातनं त्याचं उत्तर मिळतं असं मला वाटतं. त्याला फोक पडलं त्या गालिचा चेहरा, इतकी ताकद आली. नाना त्याच्यात एक ना खूप चांगला मोठा प्रसंग आहे, त्याच्यानंतर मला एक मार्क ट्वेनचं वाक्य आठवतं. मार्क ट्वेन असं म्हणतो की माणूस आयुष्यात दोनदा जन्माला येतो, एकदा तो जेव्हा प्रत्यक्ष जन्म घेतो तेव्हा, आणि दुसऱ्यांदा मी हा जन्म का घेतला हे त्यावेळेला ज्या वेळेला त्याला कळतं त्यावेळेला तो दुसऱ्याला दुसऱ्यांदा जन्माला येतो असं म्हणतो मार्क ट्वेन. ह्या सगळ्या प्रवासाचा आढावा घेत असताना मला एक असा प्रसंग वाचल्यावर आठवतं की त्यावेळेला तुम्हाला प्रश्न पडला होता की मी तबला का करायचा, मी गाणं का नको करायला, आणि असं मनात एक द्विधा आली होती की नाही तबला सोडून गाणं करावं, आणि मग पुन्हा तुम्ही तबल्याकडे वळलात. नाही नाही, मी पहिलं गाणं शिकायला गेलो होतो. बर, मग मास्टर नवरंगांकडे, आणि ते काय बोलले, 2 दिवस मी गेलो क्लास मिस केला, मला बोलले आज आमिर हुसेन खासांचा तबला आहे आपल्या क्लासतर्फे लक्ष्मीबागमध्ये अपेरॉसला, तर तू ये ऐका. आणि तिथे तो तबला ऐकला मी, म्हणजे त्यांनी रात्री 10 सुरुवात केली ते सकाळी 5 संपवला, असा तबला हे चाललेला होता. आणि तो जो तबला मी ऐकला ते म्हटलं नाही हा तबला आपण सातसंगतीला आणायचा. दुसरं म्हणजे त्यावेळी माझी घरची परिस्थिती वाईट होती, तर मला पैसे कमवायचे होते, तर मी मोटारी पुसल्या, पेपर लाईन टाकले, वा सर्व हे उद्योग केले, कारण पटकन पैसा मिळणार म्हणजे तीच गोष्ट. पण साल्या नशीब हे असलं ना, तर साल्या 4th माळा 3rd माळा त्या लिफ्ट नसायची सकाळी, म्हणजे बोमलत वरती जायचं चालत, आणि ते हे चुकून पेपर काय काय गोंधळ व्हायचा. तुमच्याकडे महाराष्ट्र टाईम्स आहे की तुमच्याकडे लोकसत्ता टाकायचा, मग तो ओरडायचा की परत तो खाली जाऊन घेऊन यायचा, असं सर्व ते होतं. नाही, तुम्ही एक त्याच्यामध्ये त्या उत्सवामध्ये प्रसंग सांगितला की तुम्ही गाणं ऐकायला जलसा ऐकायला तिकडे KC हॉल म्हणून होता, तर तिथे तुम्ही जात असत आणि त्याच्यात इतकं सुंदर वर्णन आहे की पैसे परवडायचे नाहीत किंवा परवडायचं नाही म्हणून विना तिकीट ट्राममध्ये चढायचं, आणि जर तिकीटवाला आला तर तिकीटवाला पाहिल्यानंतर ट्रामेतनं उडी मारण्याची तयारी ठेवून चढायचं, आणि पण एवढं सगळं करून सुद्धा गाणं ऐकायला मात्र तिथे KC हॉल. कॉन्फरन्स, पूर्वी कॉन्फरन्स ज्या होत्या ना तेव्हा रंगभवन वगैरे बिर्ला मातोश्री बांधलेले नव्हते. यावेळची गोष्ट सांगते मी, म्हणजे 49 सालातली गोष्ट आहे, आणि मला वाटतं 10-11 वर्षाचा होतो, आणि त्यावेळी तिथे कॉन्फरन्सला तर 1 CJ हॉल कुलाबा, तिथे जायचं म्हणजे ते ट्रामच जाणार होते, आणि स्वस्तात म्हणजे ट्रामच, बसमध्ये साला पकडलं जाईन, तर ते ट्राम ह्याच्यामुळे ट्राममध्ये TC चढला की त्या दरवाज्यातून मी खाली उडी मारायचं की दुसरी ट्राम पळून तिकडे जाय, आणि तिकडे गेल्यावर परत कुठला हे आला आर्टिस्ट की त्याची सतारा घ्यायची आणि आतमध्ये जायचं, की नाही ते स्टे दरवाज्यावर अडवायचे,
मग ते पण मला हे पाहिलं ते म्हणे हा तिथलंच म्हणलं नाही तर तिथे गेल्यावर ते ग्रीन रूम मध्ये जाऊन बसायचं काय होत भूक लागलेली असायची खायला भुवई पण 11-12 वर्षाचं वय आहे मग ते हेच सँडविच बटाटे वडे वगैरे हे ते सर्व खात आहे बोल अरे बेटा खाऊ खाऊ का हे बोलल्यावर मग काय बेटा काय सांग सुरू आणि रात्रभर मी हे करून सकाळी जायचा घरी आणि त्यावेळेला लोकांना कल्पना नाही हा जातो कुठे मला मार पडलंय भावाने वेगळं मारलं वडिलांनी वेगळं मारलं कुठे जातो तू काय मी काय एक नाही दोन नाही संध्याकाळ झालं की मी बोल तर ते शेवटी वडिलांच्या लक्षात आलं ते बोलले माझ्या मोठ्या भावाचं नाव वासुदेव वासु तू एक काम कर तू त्याच्या एकदा पाठोपाठ जा तो कुठे जातो ते बघ बरं तो सकाळी येतो व्यवस्थित व्यवस्थित अंडरलाईन तर ते मग तो माझ्या पाठीवर आला त्यांनी पाहिलं मी कॉन्फरन्सला जाऊन बसतो तेव्हा मग त्यांना वाईट वाटलं भयंकर मग ते बोलले की काय कुठे जातोस तू कॉन्फरन्सला जातो ना हो मग सांगायला काय झालं मग त्याच्यानंतर मग ते बोलते पैसे द्यायचे मग जा तू दादा तर तिथे केसरबाई केरकर मुगुबाई कुर्डीकर थिरव्वा कासाव अमीर हुसेन हबीबुद्दीन सांता प्रसाद सर्व बसलेले आणि प्रत्येकाचे तबले चाललेले त्यामुळे आपल्याला त्यांचे निकास काढायचे बरं आपण लहान असल्यामुळे त्यांना काय असं काही लक्षात येत नाही एवढे लढता अच्छा दिखताय अरे हा पण मी तिथे अगदी शांत गरीबासारखं बसायचं कारण नाही तर ते उठून बाहेर पाठवून हे करायचे आणि त्यांचे निकास वगैरे सिंगलमध्ये वाजवले की आम्ही लक्षात ठेवायचं आणि मी घरी येऊन ते पिसून काढायचं कारण लोकात राहिलं पाहिजे कारण लिहायला तिथे वेळ नाही ना किंवा मी मग नंतर केलं मी ट्रामचं तिकीट असतं त्याच्यावर लिहून घ्यायचं तर अशा तऱ्हेने ह्या गोष्टी आणि त्याच्यामुळे काय झालं माझ्या संस्कार चांगले झाले म्हणजे कोणीही मला वाईट मनुष्य नाही भेटला त्या 38 लोक सुद्धा त्या कुठलाय वगैरे काय ना ऐकतोय ना मग त्यांना बरं वाटायचं तर ते कसं कोणाकडे कसं बोलावं काय करावं आणि त्यामुळे मी जमिनीवर राहिलो कधीही माझ्या डोक्यात हवा नाही आली किंवा कोणाचं वाईट नाही केलं आणि करण्याची इच्छा नाही तुमचा जो जगन्नाथ बुवा पुरोहितांशी संबंध आला मला वाटतं त्यांच्यामुळेच अभिषेकींबरोबर तुमचं नातं जुळलं नाही नाही ते काय प्रसंग सुभाष गुप्तचा पहिला प्रोग्राम झाला तिथे सर्व आले होते अच्छा आणि मग सर्व अभिषेकी सर्व हे सुरू झाले मग अभिषेकीने वसंतरावांना सांगितलं तुम्ही या मुलाला घेऊन बघा तर त्यांनी घेतलं मग मला मग कट्यारजांचं नाटक आल्यावर त्याच्या रिहर्सल सुरू झाल्या ते म्हटलं अहो नाटक नको मला देख अडकून जाईन मी म्हटलं मला प्रोग्राम बाकीच्यांचे वाजवायला नाही मिळणार नाटकाचा टूर असला तर काय तर त्या नाटकाच्या टूरमध्ये सुद्धा एक गंमत झाली आमचा गोव्याचा दौरा चालला होता आणि तो बालकराम होता तिथे तो अप्रतिम तबला वाजवणार होता तर त्याच्यात ती दोन गाणी आहेत कवन दे शे कवन ना हा आडस होत आलाय आणि त्याच्यात खुश रो सनम तेरा ऐकत आलाय तर मी त्या बालकरामाला म्हटलं हे बालकराम हे आडस होताल झाल्यावर एकताल सुद्धा मी आडस होतालच्या अंगाने लावो का तो बोलला मला मी म्हणून दाखव म्हटलं धीन त्रके धीना तो ना असा आला धीन त्रके धीना तो ना कत्ता त्रके धी धीना धीन त्रके धी तो ना कत्ता त्रके धी धीना धीन त्रके धीना तो ना कत्ता त्रके धी धीना धीन त्रके धी तर ते खुशरो सनम त्याला वेळ झालं आणि मग हे सुरू केलं तो मला बोलला तू आज लाव आज नाटकाला हे म्हटलं नाही आपण वसंतरावांना सांगूया नाही 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 सांगितलं की मजा गेली अरे म्हटलं नाटक आहे खेळायला हा त्याला पब्लिक मला तुडवून काढेल माहित आहे तू काळजी करून मी आहे ना तंबोऱ्याला तर ते झाल्यावर सुरू झालं ते आडवताल संपल्यावर मी एकताल सुरू लावला तर वसंतराव थांबलेलेच होते हा नुसता तिथं मठ्ठसारखा बस बघावा बघत होता काय मी त्याला कोणत अरे खरे सांग अच्छा हां हां हा सगळं म्हटलं मी लावत का म्हणतो मग तो घाबरला म्हणजे एक भय नाही म्हणजे त्यांनी लेंगा हा एकटालाच आहे तो गायला ते हां
तर हे सर्व झाल्यावर मग आतमध्ये आम्ही चहा प्यायला गेलो तेव्हा वसंतराव महाराज भटकले माझ्यावर, काय रे हे उद्योग कोणी करायला सांगितले? तर तो बालकाने तिथे मेकअप करत बसला होता. म्हटलं थांबा वसंतराव, ए बाळक्या बोल ना, ए आता का तू चुंबस? हो मी त्याला बोललो होतो हे. तेव्हा मग वसंतराव पण हसायला लागले. म्हटलं हे असले उद्योग करणं मला सांगत जा ना. तुम्ही हा बोलला नाही सांगायचं, सांगितलं की मजा गेली. नाना तुम्ही जवळजवळ हजारो प्रोग्राम्स वाजवले असतील. 10,000 बघा. बरं तुम्ही सर्वांवर वाजवतो, कानडी वाजवायचा, गुजराती वाजवायचा, हिंच गरबा वगैरे पण वाजवायचा, नवसारी वगैरे जायचा मी. आणि मला वाटतं असा एकही गायक कलाकार नसेल की ज्याच्यामुळे ज्याच्या बरोबर तुम्ही वाजवलं नाही. अभिषेकीजी, भीमसेनजी, वसंतराव, तर ह्या सगळ्यांच्या बरोबर वाजवत असताना माझे फक्त राहिले कोण सांगतो, बेगम अख्तर भटकेला मानली आणि ओमकारनाथ ठाकूर, नारायणराव व्यासांवर वाजवलंय, फुल प्रोग्राम वाजवलाय. मन्नाडे बरोबर फुल प्रोग्राम वाजवलाय. ते मला फिल्म मध्ये या म्हणून म्हणत होते. म्हटलं ते नको, फिल्म मध्ये नको. मदन मोहन बरोबर वाजवलाय. एक ह्या पुस्तकामध्ये प्रसंग असा आहे की अभिषेकजींचा अबीर गुलाल ते अभंग गात होते आणि त्याच्याबरोबर तुम्ही जवळजवळ 40 मिनिटं वेगवेगळ्या लग्या वाजवत होतात असं हे आहे. तर मी श्रीरंगला थोडीशी एक विनंती करतो की त्यांनी थोडीशी झलक अबीर गुलालची म्हणावी आणि त्याच्याबरोबर तुम्ही त्यावेळेला काय केलं असेल त्याची एक थोडीशी आम्हाला झलक थोडी जर दाखवली तर आनंद होईल. तुमच्या सगळ्यांची परवानगी आहे ऐकायची. तुम्ही मगाशी एक प्रसंग सांगितला की वसंतरावांना वेगळाच ताल दिला किंवा असं काही केलं, तर अशा सगळ्या मंडळींबरोबर जेव्हा तुम्ही संगत करत होतात तर त्यावेळेला त्यांची अशी काही विशेष आठवण आहे का कुठली? म्हणजे असे काही कलाकाराच्या जीवनात मानापमानाचे प्रसंग खूप घडतात आणि विशेषतः संगत करणारे किंवा असे जे पूर्वीपासूनचे कलाकार होते. आठवण अभिषेकीच्या वेळेस झालं होतं. बरं, मला घमंड कसावानी मोठी गुरु किल्ली दिली होती सातसंगत. ते मला असे बोलले की नाना एक लक्षात ठेव की तू कोणावरही वाजव पण तू प्रत्येकाची जे गातील त्याची पहिली ओळ पाठ करून टाक. वा. आणि ती घरी जाऊन तू खालच्या लयीपासून मधल्या लयीपर्यंत चौपटीमध्ये ती गुणगुणायची, त्याप्रमाणे तुला प्रत्येक याचा पिकअप मिळेल. आणि काय वाजवायचं याला, त्या बोलले जसं ते घमंड कासवानी हे सांगितलं ना
भजनावर ते संतडा वगैरे टाकायचं नाही, तर ते सात्विक लग्गे पाहिजे म्हणजे बोलले ना हेच आले. तर मी प्रत्येक ओळ पाठ करून ठेवले होते, प्रत्येकाचे मला गाणी पाठ होते. अभिषेकी, भीमसेन, वसंतराव, शोभा गुरटू, माणिकवर्मा, किशोरीताई, मालिन राजूरकर. क्या बात. कधी असा एखादा कलाकार किंवा या कलाकारांबरोबर हे करत असताना कधी एखाद्या कलाकारावर वाजवताना भीती वाटायची की बाबा हा कलाकार एखाद्या वेळेला काय आयत्या वेळेला स्टेजवर करेल आणि त्याच्यावर आपल्याला कसं उत्तर देईल, असं कधी घडलंय का प्रसंग काही की बाबा अरे आता स्टेजवर आयत्या वेळेला काहीतरी कोणीतरी एक यु नो आपली निवृत्तीभाव असत नाही कोल्हापूर. बरं, ते काय होतं त्यावेळे मी मला सर्वांचं शिकवण्याचं आणि त्यांच्याकडे कोण कोण शिकायचं, यशवंत बुवा जोशी, अभिषेकी, माणिकताई, शरद साठे आता गेला बेचारा, त्याच्यानंतर निर्मला गोगटे, नंतर रजनी जोशी वगैरे हे लोक त्यांच्याकडे शिकायचे आणि ते अभिषेकीकडे मी या सर्व शिकवण्या मलाच होत्या. तर अभिषेकींना ते बोलले की ना अभिषेकी माझी उद्या गुरुपौर्णिमा आहे, मला कोणतरी तबल्याला पाहिजे. तर ते बोलले नानाला घ्या ना. हो पण नानाला वेळ आहे का, तो फार बिझी आहे तो. मग त्यांनी मला विचारलं आहे का, म्हटलं मग जाईन ना. आणि त्या अभिषेकीला मारवा शिकवला होता त्यांनी, मारवा शिकवून झाला त्यांनी द्रुत सुरू केली. ऐसो तुम्ही जत की भैया सैया मुरक भई करमक नया, ऐसो तुम्ही जत की हे घेतं आणि तिथे त्यांच्या ह्याला मी गेलो वाजवायला, त्यांचे ते शिष्य वगैरे सर्व गायले, नंतर ते बसले. तुम्ही नेमकी वेळ 7:30 आली, त्याने मारवा काढला. बरं, ते अप्रतिम तबला वाजवणारे होते. हो, तर ख्याल विल झाल्यावर मला मी त्यांनी हे चीज सुरू केला, मी एकताल लावला. मला एकताल नको आहे, मला 3 तार हवे. हो, म्हटलं भाऊ इथे आता तू 3 तार लावे पण मी तोंड धरून बसतो. म्हटलं तुम्ही एवढ्या हट्टाला भेटल्यावर म्हटलं बघतो, म्हटलं तर तुम्हाला आधी म्हणून दाखव. आणि बोलले आहे असंच चीज आहे तशीच आहे, तीच समीची जागा पण तीच पाहिजे. कुठेतरी सेलो टेप लावल्यासारखं असं ओढा ताण नको आहे. सेलो टेप लावल्यासारखं म्हणजे बोलले सय्यावर सम आहे, तो सय्याचीच सम पाहिजे पण 3 तार लावा. सय्या मूरख भई करमक नया, ऐसो तुम्ही झटकी भैया सय्या मूरख भई करमक नया, ऐसो तुम्ही झटकी भैया सय्या मूरख भई करमक नया, सो तुम्ही झटकी भैया. दा क्या बात आहे, वा वा पाच नाही म्हटलं भाऊ आता याच्यातच गा. वा वा क्या बात आहे.